उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर ठाकरेंचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरायच्या आधी ही बॅनरबाजी करण्यात आल्याचं सध्या समोर येत आहे. आपण हा बॅनर पाहू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही जोरदार बॅनरबाजी सध्या सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे. परंतु या वाढदिवसानिमित्त दादर परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आपण दादर येथील परिसरामध्ये पाहू शकतो उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॅनर लावलेले आहेत. परंतु दादरमधील एक बॅनर आहे तो लक्ष वेधून घेतो. ते म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा बॅनर आहे तो दादर परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. माजी मुख्यमंत्री यांनी 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सांभाळलेला होता. परंतु आगामी निवडणुकीच्या नंतर भावी मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचं जे स्वप्न आहे ते अनेक शिवसेना कार्यकर्ते असतील त्यासोबत पदाधिकारी असेल यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांचंच प्रेम ह्या बॅनरच्या वतीने ह्या ठिकाणी व्यक्त होत आहे. शिवसेनेचे प्रदीप सावंत यांच्या माध्यमातून हा जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायचं झालं तर महाविकास आघाडीचा नक्की मुख्यमंत्री चेहरा कोण हे ठरण्यापूर्वीच या ठिकाणी अशा आशयाचे बॅनर आहेत ते उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले आहेत. आणि त्यामुळेच दादर परिसरातील या बॅनरमुळे एकच राजकीय वर्तुळ आता सगळ्यांच्या भुवया आहेत त्या देखील उंचावलेल्या आहेत. परंतु हे शिवसैनिकांचं प्रेम आहे, त्यासोबतच कार्यकर्ते पदाधिकारी यांचं प्रेम आहे, त्यांच्या भावना या संपूर्णपणे बॅनरमधून व्यक्त होत आहेत. आणि उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा बॅनर वाढदिवसानिमित्त दादर परिसरात लागल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ संतोष बुराडे सह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.